पस्तीस टक्के मतं जरी भाजपची आजही आता असं धरलं त्याचा अर्थ साठ ते पासष्ट टक्के लोकांनी नरेंद्र मोदीचा पराभव कडायक आता मतदान दोन वेळाला के केलेला आहे आमचा या इंडिया आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधी मतांचं विभाजन टाळायचं चारशे सव्वा चारशे जागेवर जरी एकास केल। एक केलं तरी मला वाटतं एक निर्णायक बदल होईल तर काँग्रेसचं ॲनालिसिस तुम्ही पुढच्या सहा महिन्यांसाठी निवडणुकीसाठी कसं पाहतात दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतःला म्हणजे नरेंद्र मोदींना एकूण देशात एकतीस टक्के मत पडली होती एकोणीसच्या आधी बालाकोट झालं एक भावनात्मक विषय झाला मताची टक्केवारी वाढली आणि ती सदतीसपर्यंत पर्यंत पण तो फुगवटा होता ती वाढ होती मुझा, मुझा, तो ती तात्कालीन बालाकोटमुळं हल्ल्यामुळं पुलवामामुळं तर ते घडलं तरी पण आपण एक नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वामुळं त्यांच्या संघटनेमुळं आर एस एसमुळं किंवा हिंदुत्वाच्या राजकारणामुळे त्यांच्याकडे पस्तीस एक टक्के मतं आजही आहेत कदाचित ती महागाईमुळं किंवा बेरोजगारीमुळं किंवा इतर गोष्टीमुळं कदाचित कमी झाले असतील पण मी विरोधकांना कमी लेखून अशा मताचं आहे तर आपण पस्तीस टक्के मतं जरी भाजपची आजही आता असं धरलं त्याचा अर्थ साठ ते, ते पासष्ट टक्के लोकांनी नरेंद्र मोदीचा पराभव कडक आता मतदान दोन वेळाला के केलेलं आहे पण ती विरोधकांची मतं इतकी विभागली गेली की आज संसदेमध्ये भाजप धरून अडतीस पक्ष संसदेमध्ये प्रतिनिधित्व आहे अडतीस पक्षाचे खासदार आहेत भाजप आणि काही मित्रपक्ष सोडले तरी विरोधकांचे मला वाटतं पस्तीस एक पक्ष आहेत प्रत्येकाला मग कोणाला पाव टक्का अर्धा टक्का एखादा टक्का काँग्रेस पक्षाला दोन्ही निवडणुकीमध्ये एकोणीस टक्के मतं मिळाली त्यानंतर पाहिलं तर तृणमूल काँग्रेसची चार टक्के मतं आहेत नंतर मग सगळे दोन तीन एक अर्धा पाव अशी मतं आहेत ही सगळी मतं जर एकत्रित झाली तर त्याची बेरीज साठ पासष्ट होते आणि ही सगळी मतं नरेंद्र मोदींना पराभव करण्याकरता वेगवेगळ्या पक्षाच्या पेटीत गेली किंवा त्यांची बटणं दाबली गेली आमचा या इंडिया आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधी मतांचं विभाजन टाळायचं आणि त्याकरता एकाच एक उमेदवार देता आला तर आम्हाला बरं होईल अर्थात पाचशे त्रेचाळीस ठिकाणी ते कदाचित शक्य होणार नाही पण होता होईल तितका आणि आमच्या त्या मुंबईच्या जाहीरनाम्यामध्ये पण आम्ही ते म्हटलेलं आहे जितकं शक्य होईल तिथं आम्ही एकाच एक उमेदवार द्यायचा प्रयत्न करू अगदी माझ्या मताने आपण चारशे सव्वा चारशे जागेवर जरी एकाच एक केलं तरी मला वाटतं एक निर्णायक बदल होईल आणि त्यामुळं मला वाटतं ही निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचलेल्या महिलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे आणि म्हणून स्वाभाविकपणे मोदींना भीती वाटते